उज्जैनला आहे, उज्जैनच्या पार्किंग लॉटमध्ये बस पार्किंग. मुंबईवरून आपण आलो, बराच मोठा प्रवास झाला, तर इथून व्हिडिओची सुरुवात करतोय. आता आपण आहोत पार्किंग लॉटमध्ये आणि इथून आपलं जे हॉटेल आहे ते मला वाटतं एक 5 ते 10 मिनिटावर आहे. तर आता बघूया कसं आपण जातो ते. काय दस मे तर आपले ड्रायव्हर दादा यांना मानलं पाहिजे. ऍक्च्युली खा रे हो बिचारे, कंटिन्यू एवढी ड्राईव्ह करून आलेत आणि आता अभी आराम ना, खाओ खाओ. चलो थँक यू. आ रे मतलब हम लोग कल भी आएंगे मिलेंगे. हेच टाइमपास करत होते. तर चला फायनली निघालोय. आता सांगतात 5 मिनिटं चालत, बघूया चालत किती वेळात पोचतोय ते. मला वाटतं आहे जवळ आहे, बघू. नाही वाटत मॅम. हां शिल्पा भरम राहणार कुठे पावतात. आता टुवर्ड्स आपण गुरुद्वारा श्री गुरु नानक घाट साहेब त्या रोडनी चाललोय चालत. ॲक्च्युली आपल्याकडे ऑटोजचा पण ऑप्शन आहे, पण ह्यांचं असं म्हणणं आहे की जवळच आहे तर मग चालत जाऊया. सो बघूया कसं काय ते. एवढे सगळे जेवढे दिसतात लोकांना चाललेले ते आमच्यासोबतच आहेत, बसमधून आलेले आहेत. तर चालता चालता आपण 5 मिनिटं पुढे आलो आहे आणि हा क्षिप्रा नदीचा पात्र आहे, ब्रिज आहे, त्याच्यावरून आपण चाललो आहे आणि इथे पूर्ण घाट दिसतो आहे. एकदा दाखवतो. सो हा पूर्ण घाट सेक्शन आहे, इथे वेगळी मंदिरं वगैरे आहेत. तर नंतर आपण टाईम मिळाला तर नक्कीच जाणार आहोत. आता तर आपण पुन्हा बॅक टू रूट. तिथून अजून थोडंसं पुढे आलो आणि आता इथे सगळ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. मी तर म्हणेन की 7 ते 8 मिनिटं तर लागतात. ऑप्शन नसेल तर तुमच्याकडे चालत नाही यायचं असेल तर मग तुमच्याकडे ह्या रिक्षांचा ऑप्शन आहे. मला वाटतं 10 रुपये वगैरे घेतील, जास्त नाही घेणार पैसे. सो त्याच्याने तुम्ही येऊ शकता. थोडं अजून आपण पुढे आलो आणि आता मार्केट एरिया लागला आहे. इथे बरीचशी दुकानं आहेत आणि इथूनच आपल्याला जायचं आहे मंदिराच्या साईडला. ॲक्च्युली जो आता मी घाट दाखवलेला ना तो जाण्यासाठी इथे खाली आहे. आता आपण चाललो आहे हॉटेलवर आणि मग तिथून पुढची जर्नी आपण कंटिन्यू करणार आहोत. सो इथे गाड्या येत नाहीत. आता मी जे पार्किंग लॉट दाखवलं तिथपर्यंतच गाड्या येतात. तिथून हे मार्केट चालू होतं. तर आता अजून आपण चौकामध्ये आलो आहे. इथे गर्दी वाढत चालली आहे आणि बरा गणेश मंदिर जे की अजून एक स्पॉट आहे इथला तो पण इथेच आहे जवळपास. सो आपण जिथे राहणार आहोत ते सगळे जवळपासच स्पॉट आहेत तिकडे. गर्दी देख रहे हो. याच्यामध्ये आपण हरवू शकतो तर पुढे मागे तुमची पोरंबाया असतील तर जरा एकत्र राहा. जाता जाता अजून एक स्पॉट लागलेला आहे, बडा गणेश मंदिर. सगळे स्पॉट आपण हॉटेलवर पोहोचेपर्यंत बघणार आहोत. मॅडम ओ मॅडम और एक स्पॉट बडा गणेश मंदिर. सब हो जाएगा अपना हॉटेल जाने तक. हे आलं वाटतं. लेप 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 लेप. सो अगदी बाजूला आहे बडा गणपतीच्या मंदिरच्या बाजूलाच आतमध्ये चाललो आपण. आता आपण फ्रेश झालो आणि आता चाललो आहे बडा गणेश मंदिरामध्ये. आता गर्दी खूप आहे त्यामुळे मेन मंदिरात लाईन लावत नाही आहे.
लास्टला जाईल. आपण इथे ना कॉरिडॉर आहे तर तिथे चाललोय. ऍक्च्युली मंदिर या साईडला आहे. ही एक्झिट बाजू आहे. एक्झिटच्या बाजूच्या इथूनच कुठून तरी मध्येच घुसलोय आपण. तर आयडिया नाही कुठून तरी घुसलोय. आता कॉरिडॉरच्या साईडला चाललोय आपण आणि मग इथून बघूया आता. कारण गर्दी जी आहे लाईन ती इथून आहे आणि समोर आता आरती चालू आहे. आवाज येतो. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली आहे. व्ही आर द्वारे भस्मारती दर्शन आणि म्हणजे एक व्ही आर एक्सपिरियन्स आहे. आता आम्ही चौकशी केली तर 150 रुपीज तिकीट आहे. एक 9 मिनिटाचा शो वगैरे असेल. सो थोडी इन्फॉर्म क्या रहेगा इसमें सर. बेसिकली 9 मिनट्स का एक शॉर्ट डॉक्यूमेंट्री जिसमें हमने बाबा की भस्म आरती, श्रृंगार, स्नान, पंचामृत अभिषेक, ऑल द इम्पोर्टेंट रिचुअल्स को 360 डिग्री में कवर किया गया. अच्छा. तो अर्थात आपको इसमें ऐसे ही प्रतीत होगा जैसे बाबा के गले में स्वयं बैठ के भस्म आरती और सारी चीजें देख रहे. ओके. तो एक्सपीरियंस है बेसिकली वी आर का 360. ठीक है चलो 2 टिकट दे दो. ट्राई कर दे और एक्सपीरियंस बता दे. भारी एक्सपिरियन्स होता. मस्ट ट्राय. एकदा तरी येऊन तुम्ही बघा. कारण भस्मारती सगळ्यांनाच लाईव्हमध्ये बघता येत नाही. तर एक रिअलिस्टिक एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल याच्यातून. गुड मॉर्निंग. सकाळचे 6:15 वाजले आहेत आणि आता आपण आहे ना डे 2 मध्ये आहोत. डे 2ची सुरुवात करतो आहे. आपण चाललो आहे ओंकारेश्वरला. सो इथून 4.5 तासाची वगैरे जर्नी आहे. थोडंसं लवकरच सुरुवात करतो आहे ट्रॅव्हल करायला कारण की 1 डे आपण ओंकारेश्वर रिटर्न मारणार आहोत. सो तिथे काय काय आहे, काय काय बघणार आहोत हे सगळं मी थोड्या वेळात सांगतोच. आपण स्टे केला होता शिप्रामध्ये आणि अजून बाजूला पण हॉटेल्स आहेत. सो ग्रुप असल्यामुळे काय आहे की एकाच ठिकाणी सगळ्यांना अकोमोडेट नाही केले. वेगळे रूम्स आहेत ज्यांनी जसे जसे सिलेक्ट केले तसे तसे. तर आता आपण इथून जाणार आहोत बस पार्क जिथे गेले तिथे आणि तिथून मग पुढचा प्रवास चालू करणार आहोत. सगळे आता खाली येतील आणि एकदा सगळा शेड्यूल समजून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. स्टे होता तो अगदी 5 मिनटं पण नाही बोलू शकत एवढ्या कमी अंतरावर होता. तर इथूनच आहे ना हॉटेलच्या बाजूनीच एक गल्ली जाते आणि या साईडला समोरच मंदिर आहे. इथून समोर दिसतं मंदिर. आता आपण चाललो आहे इथून ऑटोने बस स्टँडपर्यंत आणि तिथून मग बस पार्किंग आहे. ॲक्च्युली बस पार्किंग थोडी लांब आहे तर आपल्याला ऑटो किंवा चालत यायला लागतं जसं मी काल दाखवलं. एक गाडी दुसरी आली आहे. मी इधर भेटते का बाय. हे ती बघ गाडी आली दुसरी. ये बस बस. अरे हाय जागा.
तुम्ही ट्रेन नी आलात का? हो आम्ही ट्रेन नी. आता मी पहिल्यांदाच तुम्हाला बघतोय. हे लोक जास्त खुश दिसतंय. काय तुमचं नाव सांगा पटकन. दत्ताराम कोळापते. तुम्ही कुठून आलात? वाळकी चौक. हा मुंबई. मुंबई मधून. तुमचं? काकांच्या वाईफ आहे. काकांनी सगळ्यात जास्त एन्जॉय केले ट्रॅव्हल मध्ये. गणपती बाप्पा बोलया. चलो तर सुरुवात करतोय आता आणि सगळ्यांना दाखवतो आता इंट्रो पर्सनली नंतर करून घेऊया. सो हे सगळे आपल्यासोबत मुंबईवरनं ट्रॅव्हल करून आलेले आहेत. सगळ्यांचे चेहरे एकदा बघून घ्या. गणपती बाप्पा बोलया. दारिद्र्य हर रोग हर 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 चलिए सर जी चला फाइनली. बस चांगली आहे. बस ऍक्च्युअली चांगली आहे. त्यांनी साफ पण केली काल जी आम्ही आलो ना पूर्ण खराब झालेली. सो साफ केली प्रॉपर एसी वगैरे चालू आहे. तर एकदा बस दाखवून ठेवतो. सो बस अरेंजमेंट खूप चांगली आहे. ऍक्च्युअली काल जे लेट झाला तो सगळं पुढे मागे होतच माहिती ना ट्रॅव्हल करताना सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे झालं. बाकी बस ड्रायव्हर वगैरे तर बेस्टच आहे. बस पण मस्त एकदम चकाचक झालेली आहे. आपले संदीप भाई फ्रेश होऊन आलेले आहेत आणि बघा फुल क्लीन केली भाईनी बस. काल पूर्ण रंग वेगळा झालेला लाल लाल झालेली बस. सो ट्रीपमध्ये हायजीन खूप महत्त्वाचं असतं तर त्यामुळे त्याला आम्ही बोललेलो आणि ॲक्च्युली आतमधनं पण त्यांनी क्लीन केली बाहेरून पण सर्व क्लीन केलेली आहे. तर चला आता ब्रेकफास्ट करायची वेळ आली. ब्रेकफास्टमध्ये काय ते बघू. सर्वांसाठी ब्रेकफास्ट आहे जो पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. तर बस थांबवली आहे इंदोरच्या जवळ आहे आणि म्हटलं पोहे खाऊया. सो पोहे ऑर्डर केले सर्वांनी. पोहे ऑर्डर केले आणि पराठा ऑर्डर केला आहे. म्हटलं पोट भरण्यासाठी पराठा आणि टेस्ट करण्यासाठी पोहे. चांगले आहेत ना इंदोरी पोहे. हा म्हणजे आपण जवळ हे चांगले आहेत का पोहे. चांगले आहेत का पोहे. इंदोर वाले अजून येते.
आउट 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 टॉप थ्री आता बाकी राहिलेले अरे चलो 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 ट्रॉफी है ओहो होटल होटल है भाई